आज आपण आलोय भेंशा गावात. इथे पहिली झाडाला लागलेली आहे, मस्त मोठ्या साईजचा शिंगल लागते त्या झाडाला. बघू शकता अजून एक मोठा शिंगल लागलाय, मस्त साईज बघा लागली. अजून एक शिंगल मस्त साईजची चिंबोरी, मस्त चिंबोरी लागली आहे, मस्त आहे चिंबोरी. हा बघा अजून एक मोठी शिंगल इथं, अजून एक शिंगल, अजून एक शिंगल. नमस्कार गावलो जय आगरीकोळी. आज आपण आलोय भेंशा गावात. भेंशा गावात आपण आज नवीन प्रकारची एक दीपवणीची मासेमारी आहे ती तुम्हाला बघायला भेटेल, आणि जालांची मासेमारी. पप्पांचा मामा आहे भेंशा गावात, त्यांच्यासोबत आलो आपण. होडी घेऊन जाऊ आता, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. तर रात्रीची ती पद्धत आहे मच्छी पकडायची, त्याची जाला ती जाला आणलेली आहे. तर बघू तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल, थोडा अंधार पडल्यावर जाला टाकू. मग ही पुढे व्हिडिओ बघत राहा. आणि तिकडं योगेश तरे तिकडं खांदा टाकतंय, तर त्याचा पण यूट्यूब चॅनल आहे, त्याला पण सपोर्ट द्या. योगेश तरे मस्त ज्या फिशिंग विशिंगच्या आपल्याच व्हिडिओ असतात. आणि तिकडं आहे तो रॅम्बो, सकाळपासून रॉड फिशिंग करतोय, काय माहिती लागलं आहे का नाही. तर आपण जाऊया कसा काय आपल्याला झाला ना मच्छी भेटते. आणि इथं बघू शकतो फिशिंगला जाळा टाकायला, ती आपलीच कुत्री आहे, तर ती आपल्या सोबत काकांची कुत्री आहे. तिकडं ती मागणार येते आपल्या. पंजाब मामाचं आलेलो आहोत, तर पप्पांच्या मामाचा खूप एक्सपिरियन्स आहे एकदम सुरुवातीपासून. जिता इतडी तांबिंबी म्हणजे खूप सारे टोलरचा एक्सपिरियन्स बघू शकता. आज आपण बघू त्यांच्यासोबत काय भेटतं आज आपल्याला बघू. आता इथनं आपण जाळ टाकायची सुरुवात केलेली आहे, अंधार पडत चाललं. आपली इथं पण पहिली जाळ इथं टाकलेला आहे, तर थोडा दोन तीन आपले चार पाच आणलेले आहेत. आता इथं पप्पा आणि अकबर बाबा टाकतात इथं जाळा. हा दुसरा जाळा टाकायला चालू केलेला आपण. बरीच जाळा आहेत आणि अंधार पडत चाललंय बघू शकता तुम्ही. तर रात्री तुम्हाला जे धाकरा जाळा म्हणजे आपण बघू आता किती माछली आज लागते. आणि इकडेच कंपनी ही कंपनी बोल मी पण पहिल्यांदा भेंशाच्या नदीत जाला ना वगैरे. तर बघूया आजच्या एक्सपिरियन्स मध्ये काय मासली लागते त्यात तुम्हाला बघायला भेटेल. इथे बघू शकता अकबर बाबा तिसरा जाल सोडताना. पप्पा तिसरी एक जाली टाकताना भरपूर जाले आहेत, त्यात टाकू आणि लास्टला बघू किती मावरा लागते तो. आणि हा आपला पाचवा जाळ टाकतोय आपण. बघू शकता मासेमारी लोक सोप्पा प्रकार. पण इथं रात्री कालोखात येऊन थंडीत पावसात सगळं जे करणं ते सोपी गोष्ट नाहीये. बाबांचे पप्पांच्या मामांचं वय जवळजवळ 65 आहे. होडी चालत आणि जवळजवळ 4 जण आम्ही बसलोय, 4 जणांचं होडीत पालवणं खाऊ नाही. त्या पप्पा अजून एक वावरी टाकताना बाबांचे जवळजवळ 20 झाले आहेत ना बाबा.
40 50 म्हणजे बाबा तर सांगत होता 80 न जर चालू केला तर आपल्या वेलशेच्या कोकेरी पर्यंत जायला लागतील. नागोडण्यापर्यंत पोहोचतील जायला. सातवी आठवी जाला टाकायला घेतलेली आहे तर बघू इथं कंपनीच्या चिमणी जवळ जाव. पहिली जाल आपण उचलायला चालू केलेला आहे तुम्ही घ्या नंतर बघू. पहिली जाला लागलेली कुरुल आहे. कुरुल राव दे कुरुल पहिल्यांदा बघता बघू शकता. मग असून पूर्ण एक आपली वावरी उचलून झाली आणि फक्त एक कुरुल लागली आपल्याला. म्हणजे एक जाला पूर्ण आपला जो जर वेस्ट आहे असा असतो फिशिंगला. वाटतं काय मावरा भेटतं पण मावरा म्हणजे या मेहनत आहे नशिबाचं सगळं काय. एवढे मोठे जाळले तर मग ते कुरू लागले तर मामा पप्पांचे दुसरी जाळी उचलताना एक लागले की नाही शिंगाली पडली बारीक. इथे एक लागलेला आहे शिंगाला बघू शकतो. मग एक लागला तो पडला खाली. एक दुसरा एक शिंगाला आणि आता अजून एक शिंगाला. दोन शिंगाली नाही झाला ना. दोन जाल आपली पालन झालेली आहेत. शिंगाली काढली बघू शकता. त्या शिंगाला लागले त्यांना लागलेत उवा. म्हणजे ती खायच्या लागी काय मच्छीला खातात. मच्छीला खातात ना जाल्यान फसल्यावर लगेच. वाटतं काही मच्छी भेटतं एकदम आरामात. पण असा पण प्रकार असतो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये शकता. अजून एक ज्याला लागलेला शिंगाला तो त्याला पण उवा लागला तर रक्त डायरेक्ट पितय तो. हे पण मला माहिती नव्हतं. आज मी पहिल्यांदा बघतोय. जवळ 10-20 किलो जो मासा असेल तो पण 15 मिनिटात त्याला खालास. 10 किलो नाही 50 किलो असू दे ना. आपल्या टेकल आपल्याला जरी माणसाला जरी डसली तरी पण तो खतम कराल डायरेक्ट टाकू ना. किती जात आहे दाराशी जाते बघू शकता. ह्या उभा हातावर आहेत खतम करतो डायरेक्ट. पप्पांचे अजून एक जाल उचललाय ज्याला पण शिंगाली लागलेली आहे. लागले का हो. ही तिसरी आपली जालाची पालवणी आहे. तर तिसऱ्या जालाने आपल्या पायलात लागला आहे शिंगाला. तिकडे अजून एक आहे. अजून एक आहे बघा बघू शकता. अजून एक शिंगाला शिंगाली लागतायत मस्त. फक्त ऊ लागली नाही पाहिजे तर बघू आता. अजून एक लागलेला आहे. अजून एक मस्त ह्या झाला लागतायत पण उवा त्यांना खातायत. नाही ह्याला नाही खालाय. आताच लागलेले असतील त्या. दोन तीन शिंगाली लागलेले आहेत आताच. ही बघा एक लागलेली आहे मस्त शिंगाली. दोन आहेत मस्त लागले. मस्त साईज आहे मोठीच आहे. त्याच्यात नका टाकू पाण्यात. हा तर बाबा इथं मग अशी लागली 4-5 शिंगाली आहेत जाळाना सोडवताना. तर बघू शकता इथं शिंगाला काटा एकदम डेंजर असतो. तो काटा लागला तर म्हणजे शाप कांगारी काटा म्हणजे डेंजर काम आहे शिंगालेचा. पहिले काटा तोडून घ्यायचा. बघू शकते एक मस्त पंजाच्या एवढ्या साईजचा एक शिंगाल आहे त्याच्यात. अजून एक चौथा झाला उचलताना. आणि ही एक आपली चौथी पूर्ण वावरी उचलून झाली. पण एका ह्या वावरीला एक पण नाही लागला. आपल्याला एक पण अजून संपली वावरी तर खपली.
वावरीला आपल्याला एक पण नाही. आज आपल्या दोन तीन बाकी आहेत लास्ट, त्या बघू. जा सहावा झाला, बघूया ह्याला काय लागतंय. मस्त शिंगाला आहे, मस्त शिंगाला साईज, मस्त मोठ्या साईजचा शिंगाला आहे, मोठ्या साईजचा शिंगाला पाहायला लागलो. होऊ शकतो मोठ्या साईजचा शिंगाला, एकदम एवढा मोठा शिंगाला. अजून एक शिंगाला आहे, मोठा मोठा शिंगाला, मस्त मोठ्या साईजचा शिंगाला लागतं त्या जालाला. बघू शकता अजून एक मोठा शिंगाला. अजून एक, अजून एक लागलाय, मस्तच आहे. मस्त मोठे मोठे शिंगल लागलेले आहेत ह्याला जालाला. पालवणी आहे चालू. ही बघा लागली अजून एक शिंगारी, मस्त साईजची आहे. शिंगालाच आहे, शिंगाला म्हणजे एवढा चौ सहावा आपला जाल होता, सहाव्या जाला फक्त एक शिंगाला लागला. इथं अजून दोन तीन बाकी आहेत, ते बघू पुढे. अजून इथे अजून एक जाला पाला होता ना, ह्या जाल्यात बघूया काय लागतं. अजून जवळजवळ सातवा आपण जाल उचललाय, त्यात एक पण मासा नाही सध्या तरी. लास्टच्या जालाची पालवणी चालू आहे, बघू आता लास्टच्या जालाला काय काय लागतंय. एक काहीतरी आला शिंगाला, ऊ लागले, ऊ लागले. मग बघू चिंबोरी, मस्त चिंबोरी लागली आहे, मस्त आहे चिंबोरी, मोठी आहे. तिथे पाहिजे नको, तिथे ठेव, तिथे ठेव. ठेव आडे होते ह्याच्यावर, बघा अजून एक मोठी शिंगाली आणि इथे शिंगाली, एक मोठी शिंगाली, अजून एक तिचा तुकडाच पारला डायरेक्ट. अजून एक शिंगाला, अजून एक शिंगाला. कुर्लीला सोडवता ना, मगाशी लागलेली जी कुर्ली होती ती मस्त साईजची कुर्ली आहे, भरलेली एकदम कावटाने. तिला झालं ना सोडव, म्हणजे जाम मोठं काम आहे, कठीण काम आहे. सोडून झाली जवळजवळ 15 मिनिटं तिथे सोडवायलाच गेलं तिला. आम्ही बघू शकतो इथं मागाशी आपण गेलो बेंचला झालं टाकायला एक, आणि ती दिपवणी एक मासेमारी प्रकार असतो तो जमवर जमला ना आपल्याला. मग जाला लागलेली एवढी मच्छी आहे, जवळजवळ 2 किलो जवळ आहे. शिंगाली साईज बघू शकता, शिंगाली साईज म्हणजे हातापेक्षा मोठी साईज आहे, बघू शकता हा साईजच अंदाज. एवढा मोठा शिंगाला तुम्ही जाला ना. आणि तिकडे एक चिंबोरी एक लागलेली आहे, जाला लागली ती बघितली ना तुम्ही व्हिडिओमध्ये. हे मस्त मोठी साईज आहे, हा एवढा आज लागला मावरा, एवढा आज मावरा लागलेला आहे. बघितलं असेल आज गेलो आम्ही बेंचाला, तर जालांची जालाने मासेमारी केली, त्यात लागली एवढी शिंगाली, 2 किलो शिंगाली लागलेली आहेत. आणि एक जी दीपवणी जास्त प्रकार मासेमारी तो तुम्हाला बघायला भेटला नाही, तर नेक्स्ट टाइम तो व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. आम्ही जाऊ तेव्हा. आणि आज लागली ती शिंगाली बघू शकता, साईज त्यांची म्हणजे एक एक पाव पाव किलो एक शिंगाला आहे डायरेक्ट. बघा अशाच व्हिडिओ आपल्याला तुम्हाला बघायला भेटतील मासेमारीच्या. तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, वेलशेतकर अँग्लर्सला.